पुण्यातल्या मंगळवारपेठेमध्ये पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय येथे संशयित घुसल्याने मोठा गोंधळ सुरू झाला होता. सुरक्षा रक्षकांनी तातडीने पावले उचलून या संशयितांना रूममध्ये बंद केले. यावेळी रुग्णालयातून सर्वांना बाहेर काढण्यात आले होते. पोलिसांनी त्या तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. हे तीन व्यक्ती दहशतवादी किंवा बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु हे दहशतवादी किंवा बांगलादेशी असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आढळून आलेलं नाही असे पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेले तरुण पुण्यात लोहियानगर परिसरात वास्तव्याला आहेत. मूळचे बिहारचे असून त्यांच्याकडे आधार कार्ड मिळून आले आहेत. काही स्थानिकांनी या तरुणांचे फोटो काल समाजमाध्यमांवर बांगलादेशी म्हणून टाकून खोटा मेसेज पसरवला होता. आज हे तरुण कमला नेहरू रुग्णालय येथे आला असता समाजमाध्यमांवर फोटो बघितलेल्या सुरक्षा रक्षकांनी पोलीस कंट्रोलला याची माहिती दिली. यानंतर पोलीस तेथे पोहोचले. तुर्तास ते दहशतवादी किंवा बांगलादेशी असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून आढळून आलेलं नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. काल एक फोटो मोबाईलवर व्हायरल झाला होता. त्यावरून आम्हाला त्यांच्यावर संशय आला. ते काल ब्लड टेस्ट करायला आले होते. तसेच रुग्णालयाबाहेर जाऊन फोटो काढून गेले. आम्हाला हे फारच संशयास्पद वाटलं. आज पुन्हा त्यांना आम्ही पाहिलं. मग त्यांना आम्ही रुग्णालयात स्थानबद्ध करून ठेवलं. आम्ही कालपासून त्यांच्यावर नजर ठेवून होतो. आज पण ते ब्लड टेस्ट करायला आले. आम्ही लगेच त्यांना पकडून ठेवले. त्यांच्या बॅगेमध्ये बिहारचे आधार कार्ड होते. तातडीने वरिष्ठांना कळवले. तसेच पोलिसांना फोन करून बोलावले. यावेळी आम्ही लोकांना बाहेर काढले. त्यांची वेशभूषा अफगाणी होती. त्यामुळे आम्ही घाबरलो होतो. पण आम्ही नागरिकांची रुग्णांची सुरक्षा म्हणून तातडीने पावले उचलून रुग्णालय बंद केले असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. त्या प्रकरणात असं आहे की काल संध्याकाळी एका इस्माने एक सोशल मीडियावर काही फोटोज आणि एक मेसेज टाकला होता की अशा अशा प्रकारे त्यांना वाटत होता की जे परदेशी नागरिक आहेत, दुसऱ्या देशाचे काही नागरिक आहेत, ते इथे अनऑथराइज्ड पद्धतीने फिरत होते. त्याची त्यांनी काही भाषा तसे प्रकारची ऐकली असा त्याचा काही संशय होता. ते संशय असल्यामुळे त्यांनी ते पोलिसाला पण ते फोटो आणि मेसेज पाठवला आणि ते साधारण जे व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे आहे तिथे पण ते मेसेज फिरवला होता. आणि मग त्यामधून जे लोक होते आम्ही काल पण ते चेक केला होता आमचे पोलीस स्टेशनने की असे प्रकारचा काही कोणी संशयित व्यक्ती आजूबाजू आहे किंवा कसे. परंतु आज सकाळी जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे, शासकीय रुग्णालय आहे, त्या ठिकाणी ते तीन एसएम जे आहे ते गेले होते रक्त तपासणी आणि बाकीचे त्याचे वैद्यकीय तपासणीसाठी. आणि मग त्या ठिकाणी ती फोटो आणि ती मेसेज हॉस्पिटलचे काही जणांकडे असल्यामुळे त्यांना संशय वाटला. त्या संशय असल्यामुळे ते फोटो वगैरे त्यांनी मॅच करून पाहिली. ते त्या लोकाला त्यांनी त्यावेळी आपल्याकडे बसून घेऊन पोलिसाला इन्फॉर्म केला की असे प्रकारचे व्यक्ती आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्या काहीतरी फोटो वगैरे मधून ते त्यांना पाहिला ते संशय वाटत होता. पोलीस त्या ठिकाणी गेली. पोलिसाने त्याच्याकडून विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर आम्ही विचारपूस करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणला आहे. कारण नागरिकाने आणि तिथे काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते करणे गरजेची आहे. त्यामुळे त्याची सध्याची जे व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्याकडे त्यांनी जे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट आमचे समोर सादर केले आहे त्या की आम्ही सध्या चौकशी करीत आहोत की नेमके हा जे ऍड्रेस आणि आधार कार्ड त्याचे आहे ते नेमके कुठले आहे, ते किती दिवसापासून शहरात राहत होते आणि नेमका ते इथे कोणत्या कामासाठी आले होते. सर काल आपण त्याचे संशयित म्हणून फोटो जाहीर केले होते, ते नेमके कुठल्या बेसवर केले होते आपण त्यांच्यावर संशय का. त्यावर असं आहे की जसा मी सांगितलं की ही जी फोटो आहे ही जे नागरिक आहे पुण्याचे त्याच्याकडून काही इस्माकडून हे व्हायरल झाले होते. ते व्हायरल झाल्यामुळे ती आमच्याकडे पण आले होते. त्या फोटो आणि मेसेज आले होते की ते दुसऱ्या देशाचे वाटताय. त्याची भाषा वेशभूषण अशा प्रकारे त्यांना काही संशय वाटला होता. त्यामुळे आता कुठलाही संशयित मेसेज जर आपल्याकडे येत आहे तर ते आपली जबाबदारी आहे की ते आपण सखोलपणे त्याची चौकशी करणे गरजेची आहे. त्याचा ते कमला नेहरू हॉस्पिटलला ज्या वेळी त्या ठिकाणी गेले तर तिथे जे स्टाफ होता त्यांना ते कालवाला मेसेज आणि फोटो मिळाली आणि त्यावरनं त्यांनी जे संशय वाटला त्यांनी पोलिसाला इन्फॉर्म केला. त्या ठिकाणी ते आज वैद्यकीय तपासणी करीत होते. त्याची
त्यामुळे ऑपरेशन सुरू आहे तर काही संशयित आढळलेला आहे का आपल्याला? नाही सर, आतापर्यंत तपास झालेला आहे, चौकशी झाली, तर काय समोर आले ते? सध्यापर्यंत जे आहे त्यांनी आपल्याला जे डॉक्युमेंट आहे ते सादर केले आहे, त्याच्याकडे आधार कार्ड आहे, त्या आधार कार्ड मध्ये ते एका राज्याचे एका जिल्ह्याच्या त्यांनी वर्णन केलं आहे की आम्ही अमुक अमुक पत्त्यावर राहणारे आहे, अमुक अमुक आमचे घर आहे, आणि त्या ठिकाणची जे त्या जिल्ह्याची त्या राज्याची जे पोलीस आहे त्याचे आम्ही संपर्कात आहोत आणि त्याच्याकडे त्याची व्हेरिफिकेशन चालू आहे, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला पुढची माहिती देण्यात येईल, ते संबंधित पोलीस स्टेशन बरोबर आमचा संपर्क आहे आणि त्याची व्हेरिफिकेशन चालू आहे. हॉस्पिटलमध्ये काही वेपन वगैरे दाखवलं असं म्हटलं जातं? नाही, असे प्रकारचा एव्हिडन्स सध्यापर्यंत आमच्या समोर आलेला नाही. जर काही असा असेल तर त्याची सर्व पक्षीय जे आहे व्हेरिफिकेशन आणि चौकशी सध्या चालू आहे. ते बॅग्स मध्ये ते डॉक्युमेंट्स आहे, ते डॉक्युमेंट्स आम्ही चेक करीत आहोत. किती जण होते? 3 लोक. त्याच्या म्हणण्यानुसार ते जे आहे ते एका पुण्यात आले होते काही चंदा वगैरे गोळा करण्यासाठी, ते मदरसासाठी आणि ते मस्जिदसाठी, ते अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्याच्या शहरात जाऊन चंदा वगैरे कलेक्ट करतायत. त्याबद्दली पण सध्या चौकशी जी आहे ते चालू आहे, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आम्ही आपला पुढची माहिती देतो. थँक्यू. जय हिंद. जय महाराष्ट्र.